समर्थ फर्निचर एंड मॉल, फर्निचर बस्त्यावर 10-50% पर्यंत डिस्काउंट आणि पैठणी अगदी मफत। ऑफर कालावधी 25 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत। बुकिंग आवश्यक। शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाड़ी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर 2 कोल्हारघोटी हाईवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले 98 50 69 64 63 92 84 25 76 19 आणि 99 220 67 823। राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाच्या विविध प्रश्नांप्रकरणी खासदार डॉक्टर सुजय विखेंच्या लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्यासमोर 1 मे 2021 रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा तांदुळवाडी येथील माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे आणि इतर नागरिकांनी दिला। या प्रकरणी जिल्हाधिकारी रेल्वे प्रशासन आणि संबंधितांना दिलेल्या निवेदनामध्ये असं म्हटलंय की राहुरी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे गेट भुयारी मार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसताना 29 मार्चपासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। या प्रकरणी आम्ही कायदेशीर मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्यावर रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी काम पूर्ण होईपर्यंत मोटारसायकल जाण्यासाठी भुयारी मार्गाच्या ठिकाणाहून तर चारचाकी वाहनं जाण्यासाठी रेल्वेच्या लोखंडी पुलाजवळून रस्ता तयार करून देण्यात आला। मात्र या ठिकाणी आता रस्ता अत्यंत बिकट झालाय, नागरिकांना प्रवास करणं मुश्किल झालंय, त्यामुळे आता भुयारी मार्गाचं काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे स्टेशन येथील गेट सुरू करावं अथवा पर्यायी रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी करण्यात आली असून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून हा प्रश्न मार्गी लावावा। अन्यथा 1 मे 2021 रोजी सकाळी 9 वाजता लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा पेरणे यांनी दिलाय। रेल्वे प्रशासनाने 40 गेट नंबर 40 हे अचानक बंद केले आणि त्या संदर्भात या परिसरातील लोकांनी त्यांची गैरसोय होती म्हणून प्रशासनाला उपोषणाचा वा आंदोलनाचा इशारा दिला होता। तरी रेल्वे प्रशासनाने 15 ते 20 दिवसांमध्ये हा मार्ग सोडू अन्यथा गेट ओपन करून देऊ असे आश्वासन दिल्यामुळं तेच आंदोलन स्थगित झाले होते। परंतु आज 20 तारीख जवळ 22 ते 23 दिवस झालेले परंतु रेल्वे प्रशासनाने गेटही ओपन केले नाही आणि भुयारी मार्गही चालू केले नाही आणि जो पर्यायी रस्ता दिला आहे तो अर्धा दुर्गम आणि अडथळ्याचा आणि धोकादायक बनलेला आहे आणि हा मार्ग लवकर जर 30 तारखेपर्यंत जर चालू नाही झाला तर आम्ही माननीय खासदार सुजय विखे यांचे पंजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्याही ते आंदोलन करणार। याचा हेतू एकच आहे की बुवा माननीय खासदार सुजय विखे यांनी रेल्वे प्रशासनाकडून या परिसराची अडचण म्हणून हा मार्ग त्वरित 10 दिवसांमध्ये तडीस लावावा किंवा त्यातून योग्य तो मार्ग काढून आमचा रेल्वे गेट ओपन करावा किंवा भुयारी मार्ग चालू करून द्यावा एवढाच एक हेतू आहे। ना तसं न झाल्यास आम्ही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।